नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलला आजका नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी की नाही आता पुढचा बारावीचा मित्रांनो बायोलॉजीचा पेपर आहे आता मित्रांनो बायोलॉजीच्या पेपरमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो किती गुणांसाठी तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील प्लसमध्ये मित्रांनो पेपर कसा कमी वेळेमध्ये लिहायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी मॅच्युरमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा नॉलेजेबल इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे फक्त सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिल्लीला बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांनीसुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब काल दिल्लीला बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त तुमचं मी वेळ घेणार नाही डायरेक्ट मी टॉपिकवरती तिथं संपूर्ण माहिती समजून सांगतो तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले असतात म्हणजेच या ठिकाणी सूचना दिल्या असतात

तुम्ही जर बघितलं तर यामध्ये सांगितलं असतं की द क्वेश्चन पेपर ही इज डिवाइडेड इंटू फोर सेक्शन आता फोर शिक्षण कोणतं कोणते तर सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन डी असे चार शेक्शनमध्ये मित्रांनो हा पेपर आणखीन डिवायडेड केला असतो म्हणजे त्या वेगळा केला असतो ठीक आहे तर शिक्षण एमध्ये मित्रांनो काय असतं तर क्वेश्चन नंबर दोन असतो मित्रांनो क्वेश्चन नंबर एक क्वेश्चन नंबर एकमध्ये तुम्हाला ठिकाणी दहा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात म्हणजेच सी क्यू असतात यामध्ये मित्रांनो दहा सी क्यू तुम्हाला दहा गुणांसाठी असतात प्रत्येक सी क्यू मित्रांनो एक गुणांसाठी असतं यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर दोन असतो क्वेश्चन नंबर दोनमध्ये तुम्हाला आठ या ठिकाणी मित्रांनो शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन विचारले जातात यामध्ये तुम्हाला आठ क्वेश्चन लिहायचे असतात प्रत्येक प्रश्न मित्रांनो एक गुणांसाठी असतो म्हणजेच हे आठ क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी आठ मार्क्स तुम्हाला क्वेश्चन नंबर दोनमध्ये मिळतं हे झाल्याच्या नंतर मित्रांनो शिक्षण नंबर बी असतो शिक्षण नंबर बी मित्रांनो क्वेश्चन नंबर तीनपासून तो क्वेश्चन नंबर चौदापर्यंत असतो म्हणजेच यामध्ये तुम्हाला ठिकाणी बारा क्वेश्चन विचारले जातात पण तुम्हाला यापैकी मित्रांनो कोणते आठच क्वेश्चन या ठिकाणी लिहायचे असतात आता विधी मित्रांनो यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असतो त्यानंतर मित्रांनो शिक्षण सीमध्ये सुद्धा देखील पंधरा पासून तो सव्वीसपर्यंत तुम्हाला क्वेश्चन असतात कोणतेही मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन लिहिता आले तर ठीक आहे आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्न तीन गुणांसाठी असतो आणि सेक्शन डीमध्ये लाँग अन्सर टाईप क्वेशन विचारले जातात यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न चार गुणांसाठी असतो तर अशा प्रकारे मित्रांनो हे शिक्षणमध्ये देखील डिवाइड केलेला हा पेपर असतो पेपर जवळजवळ मित्रांनो सत्तर गुणांचा आहे आता सत्तर गुणांचा पेपर तीन तासामध्ये तुम्हाला लिहायचं आहे आता तीन तासामध्ये पेपर कवर होतो का तर भरपूर विद्यार्थी म्हणतात नाही आता विधी हा पेपर कवर होतो कसा होतो तेही सांगतो आणि मित्रांनो तेही पुरेपूर मार्कांचा पेपर सत्तर मार्कांचा पेपर तुमचा कव्हर होतो कसा होतो संपूर्ण माहिती सांगतो कोणते क्वेश्चन दिसतील तेही सांगतो सर्वप्रथम सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला सर्व अपडेट मिळत असतात आणि तुम्हाला सर्व मित्रांनो पीडीएफ हवं असतील स्टडी मटेरियलसाठी किंवा कोणकोणते तुम्हाला क्वेश्चन येत येणार आहेत त्याचे जर तुम्हाला पीडीएफ हवे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलला नक्की व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ प्रोवाईड केली जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा आणि ते क्वेशनचा अभ्यास करा ते क्वेश्चन तुम्हाला पेरमध्ये येणार आहेत ठीक आहे तर बघा शिक्षण नाही असतं मित्रांनो शिक्षण आहे शिक्षण मग तुम्हाला असे दहा क्वेश्चन असतात बघा क्वेश्चन नंबर एक त्यामध्ये तुम्हाला दहा एमसीक्यू विचारले जातात तुम्ही डिक्म बघू शकता सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन म्हणजेच काय तर एमिक्यू असतात तुम्हाला दहा गुणांसाठी प्रत्येक एम सीक्यू मित्रांनो एक गुणांसाठी असतं चार ऑप्शन असतात बघा ए बी सी डी प्रत्येक सी क्यूचे मित्र चार ऑप्शन असतात त्यापैकी तुम्हाला कोणती करेक्ट आन्सरला या ठिकाणी टिक करायची आणि मित्र ते आन्सर लिहायचे आहे आता यामध्ये तुम्हाला दहा मित्रांनो एमसीक्यू आहे तुम्ही मेडिकिनी बघू शकता तुम्हाला डिकाणी पाहायला मिळतोय किती मित्रांनो दहा एमसीक्यू दिले आहेत आता हे झाले अस मित्रांनो सेक्शन शिक्षण सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर दोन असतो कोणता असं मित्रांनो क्वेश्चन नंबर दोन तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर दोन मध्ये तुम्हाला ठिकाणी आठ गुणस्थ मित्रांनो आठ क्वेश्चन असतात बघा एक दोन तीन चार पाच सात सात नंतर तुम्ही खाली स्कोल केलं तर एक मित्रांनो आठवा प्रश्न आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता आठ असे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी आठ क्वेश्चन विचारले जातात किती गुणांसाठी आठ गुणांसाठी म्हणजे सेक्शन ए हे आपल्याला अठरा गुणांसाठी असतो आता वेदांतनं हे अठरा गुण आपल्या ठिकाणी मिळवायचे आता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आठवी आठ गुण अठरा गुणा ठिकाणी मिळू शकता आता वेदंत्र तुम्हाला व्हिडिओची शेवटी मी एक बोनस टिप प्रोवाईड करणार आहे त्या टीपमु मित्र तुमचं पेपर चांगल्या गुणांचं कवर होतो चांगले गुण तुम्हाला मिळतात कशाप्रकारे तुम्हाला चांगले गुण मिळतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शूट म्हणता नक्की बघा शेवटी तुम्हाला मी बोनस ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तर बघा मित्रांनो शिक्षण हे आपण बघितलं तर शिक्षण बी असतो शिक्षण बीमध्ये मित्र तुम्हाला ठिकाणी जवळजवळ तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो आठ ठिकाणी कोणते क्वेश्चन लिहायचे किती लिहायचे आठ क्वेश्चन सोडवायचे यामध्ये मित्रांनो किती गुण तुम्हाला मिळतात सोळा गुण तुम्हाला मिळतात आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला जवळजवळ बारा क्वेश्चन दिले जातात किती मित्रांनो बारा क्वेश्चन दिले जातात तुम्ही ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी बारा क्वेश्चन मिळतात तुम्ही डिकेन बघू शकता यापैकी तुम्हाला कोणते मित्रांनो आठ सोडवायचे आठ सोडवताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जे आवडत असेल ते क्वेशन सोडवा आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो किती गुणांसाठी दो दोन गुणांसाठी म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही आठ क्वेश्चन सोडवलं तर तुम्हाला किती दोन गुण मिळतात म्हणजेच मित्रांनो सॉरी एक प्रश्न एक दोन गुणांसाठी म्हणजे आठ क्वेश्चन सोडवलं तर मग अडकने सोळा गुण मिळतात म्हणजे सोळा गुणासाठी मित्रांनो शिक्षण बी असतं हे झाल्याच्यानंतर नंतर शिक्षण नंबर सी असतं शिक्षण नंबर सीमध्ये मित्र तुम्हाला कोणतेही आठच क्वेश्चन सोडायची किती मित्रांनो कोणतीही आठच क्वेश्चन सोडवायची तुम्ही अडकने बघू शकता अटेम्प्ट एनी एट फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजेच तुम्ही आणडकीने आठ क्वेश्चन सोडवायचे आणि या तुम्हाला चोवीस गुण मिळतील आता सेक्शन बीमध्ये सुद्धा तुम्हाला आठ गुण सोडवायचे आठ क्वेश्चन सोडवायचे तुम्ही डिक्ण बघू शकता सेक्शन बी त्यामध्ये आठ क्वेश्चन सोडवायचे आणि सेक्शन सीमध्ये तुम्हाला आठ क्वेश्चन सोडवायचे पण मित्र मित्रांनो फरक फक्त एवढाच आहे की ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला चोवीस गुण मिळणार आहे आणि वरती मित्रांनो सोळा गुण मिळणार आहे आता यामुळे मित्रांनो फायदा कशा देईल सेक्शन सीमध्ये कसं तेही सांगतो ठीक आहे कारण मित्रमंत्रण तुम्हाला की आठच क्वेश्चन आणखीन सोडवायचे असतात आता हे झाल्याच्या मित्रांनो शिक्षण नंबर डी असतं सेक्शन नंबर डीमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतेही तीन क्वेश्चन सोडवायचे तुम्ही अडकने बघू शकता कोणतेही तीन अटेम्प्ट एनी थ्री ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आणि मित्रांनो तुम्हाला गुण मिळतात म्हणजे जवळजवळ तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी चार गुणला मित्रांनो तीन जर क्वेश्चन केले तर चारित्रिक बारा होतं म्हणजे तुम्हाला ठिकाणी बारा गुण अडकिनी मिळतात असं मित्रांनो तुमचा अडकिनी सत्तर गुणांचं पेपर कंप्लीट होतं आता हे सत्तर गुणांचे पेपर जर तुम्हाला अडकिनी कंप्लीट करायची असेल तर ती बोनस टिप तुम्हाला अर्थात प्रोव्हाइड करतो तर बोनस टिप अशी विधानंत्र मित्रांनो की सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही अडकिनी पेपर स्टार्ट करता तर सर्वप्रथम मित्रांनो काय करायचे तर सेक्शन ए सेक्शन ए कुठे मित्रांनो तुम्ही अडकिनी बघू शकता हे एम क्यू टाईप मित्रांनो सेक्शन ए तर सेक्शन ए या ठिकाणी स्टार्ट करायचे सेक्शन एमध्ये मित्रांनो पहिले क्वेश्चन नंबर एक लिहायचा सर्व दहाचे दहा एमसीक्यू लिहायचे एमसीक्यू लिहिल्याच्या मित्रांनो त्यामध्ये लगेच क्वेश्चन नंबर दोन नाव टाकायचे नेक्स्ट पेजवरती आणि त्यामध्ये तुम्हाला हे आठ क्वेश्चन द्यायचे हे झालं हे झाल्याच्या नंतर शिक्षण बीसाठी जागा सोडून द्यायची शिक्षण बीसाठी मित्रांनो जवळजवळ काही या ठिकाणी पेजेस असं की पाच सहा सात जेवढे तुम्हाला सोडू वाटले तेवढे पेजेस तुम्हाला सोडून द्यायचे पेजेस सोडल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे डायरेक्ट शिक्षण सी स्टार्ट करायचे सेक्शन सी स्टार्ट करायचे सेक्शन बी लिहायचं नाही शिक्षण बीमध्ये वेळ वाया घालवायचा नाही शिक्षण सी स्टार्ट करायचा शिक्षण सी स्टार्ट केले तर याची तुम्हाला पुढच्या पुरे मित्रांनो आठ क्वेश्चन सोडवायचे आठ क्वेश्चन सोडवलं तुम्ही तीन गुणांसाठी एक प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला ठिकाणी आठ का चोवीस गुण मिळतील हे चोवीस गुण तुम्हाला मिळाले तर डायरेक्ट तुम्हाला काय आहे सेक्शन डी लिहायचे नेक्स्ट पेजवरती सेक्शन डी नाव टाकायचं आणि ह्यापैकी तुम्हाला कोणती तीन क्वेश्चन सोडवायचे आता मित्रांनो चार त्रिक बारा होतात म्हणजे तुम्हाला अडकणी बारा गुण ह्या कितीने मिळतात हे बारा गुण मित्रांनो तुम्हाला मिळाले सेक्शन डीचे हे बारा गुण आणि मित्रांनो शिक्षण सीच्या या की तुम्हाला चोवीस गुण मिळाले आता मित्रांनो सेक्शन ए तुमचा कंप्लीट झाला कोणता मित्रांनो शिक्षण ए कंप्लीट झाला सेक्शन सी कंप्लीट झाला आणि सेक्शन डी कम्प्लीट झाला राहिला बघा तुमचं सेक्शन बी तर सेक्शन बी कधी लिहायचा ज्यावेळेस तुमचे सेक्शन ए सी आणि डी ज्यावेळेस तुमचं कंप्लीट होतील त्यानंतर मित्रांनो शिक्षण बी स्टार्ट करायचा कारण हे जो शिक्षण आहेत हे शिक्षण मित्रांनो खूप मार्कांसाठी चांगल्या मार्कांसाठी आणि यामध्ये तुम्हाला मित्रांनो कमी याडिकेन क्वेश्चन आन्सर लिहायचे आणि मित्रांनो तुम्हाला गुणही चांगलं मिळणार आहे आता हे झाल्याच्या नंतर तुमच्याकडे वेळ उरतो वेळ उरला मग मित्रांनो शिक्षण बी स्टार्ट करायचं कारण मित्रांनो जर तुम्ही अगोदरच शिक्षण बी लिहिलं यामध्ये तुमचा भरपूर वेळ वाजेल यामध्ये भरपूर वेळ वाया गेल्यात तुमचं शिक्षण सी होणार नाही शिक्षण डी होणार नाही मग त्यामुळे काय होईल तर तुमचे चांगले गुणांचे जे प्रश्न आहे त्या ठिकाणी राहून जातील कमी आणि कमी गुणांचे प्रश्न तुम्ही लिहिणार तुमच्या ठिकाणी चांगले गुण मिळणार नाही तुमची टिक्कीवर वाढणार नाही जर तुम्हाला टक्केवर भडायचं असेल तर शिक्षण ए लिहा सी लिहा डी लिहा आणि नंतर उरला टाईम तर बी शिक्षण कम्प्लीट करायचा त्यामधल्या मित्रांनो पाच क्वेशनही तुम्ही लिहिले किंवा सहा क्वेश्चनही लिहिले तरी तुम्हाला देखील चांगले गुण मिळतील म्हणून मित्रांनो शिक्षण बी सर्वात लास्टला लिहायचे तर ही सर्वात महत्त्वाची बोनस टीप होती ज्यांनी तुमच्या ठिकाणी मित्रांनो मार्क्स अठिकाणी वाढणार आहे तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती बघितलेली की तुमचं पेपर पॅटर्न कसा असतो हो। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं पेपर पॅटर्न आहे आता तुम्हाला कोणते क्वेशन येतील हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर पीडीएफ हवे असेल क्वेशनची तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मी पी प्रोव्हाइड प्रोवाईड ती ते पीडीएफ डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांना त्या क्वेश्चनचा अभ्यास करून घ्या कारण ते क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे म्हणून सर्वांनी त्या क्वेश्चनचा अभ्यास करून ठेवायचा आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल अशापेक्षा